अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथील मातंग समाजाच्या लहान मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा सामाजिक न्याय मंत्री नामदार दिलीप कांबळे यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आहे। आज त्यांनी वाकडी गावाला भेट देत पीडित मुलांची भेट घेतली। शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत या पीडित मुलांना करण्याचे आश्वासन सुद्धा नामदार कांबळे यांनी यावेळी दिले। सामाजिक न्याय मंत्री कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत घटनास्थळाला भेट देण्यासाठी। तर त्यांनी या ठिकाणी जी पाहणी केलेली आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। जी काही ही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। गावातल्या सर्व मान्यवरांनी देखील आज भेटीमध्ये त्यांनी ते मान्य केलं की मारहाण करायला नको होती, त्या मुलांना मारहाण झालेली आहे। खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा घटना घडू नयेत। दुर्दैवानी खरं तर गेली अनेक वर्ष या गावातलं वातावरण चांगले, अनेकांशी मी बोलते, आता जवळजवळ 3 तास झाले इथे मी आहे, परंतु पहिल्यांदा अशी प्रकारची घटना घडली। म्हणजे मारहाण झाली का तर नक्की मारहाण झालेली आहे, परंतु भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून गाव देखील, गावातले प्रमुख सगळे पोलीस पाटील वगैरे बाकीची मंडळी प्रयत्न करता आहेत। आणि आज त्या घटनेमध्ये 4 आरोपी म्हणून चौघांना अटक केलेली आहे। ॲट्रॅसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्या ठिकाणी 1-1 लाख रुपयाची मदत देखील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। FIR दाखल झाल्यानंतर 25,000 रुपये पहिल्यांदा आम्ही देतो, ती रक्कम दोन्ही परिवाराला दिलेली आहे। जो तडवी जो मुलगा आहे त्याला देखील त्या मदत आम्ही उद्या परवा देतो आहोत। मी प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोललो आहे त्यांना, आणि ह्या तिन्ही परिवाराला राहायला पक्की घरं नाही आहे, तर तिन्ही परिवाराला पक्की घरं आम्ही बांधून देतो आहे। तडवींना शबरी योजनेतून घर बांधून देत आहोत आणि बाकीच्या 2 परिवाराला सामाजिक न्याय विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी देऊन घरकुल योजनेतून त्यांना घरं देण्यात येतील। भविष्यात महाराष्ट्रात आणि या देशात किंवा या जिल्ह्यात देखील अशा घटना घडू नयेत म्हणून सामाजिक न्याय आणि स्थानिक जे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत। तर या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे हे आलेले आहेत आणि त्यांनी जे कुटुंब होतं त्या कुटुंबांना 1-1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि FIR दाखल झाल्यानंतरच त्यांना 25,000 रुपये प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे पोहोचवण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।